आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. यावल तालुक्यात भुसावळ यावल रस्त्यावर हा अपघात घडल्याची माहिती समोर आलेली आहे. शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळकडे जात असताना हा अपघात घडला आहे. भुसावळकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या समोर गतिरोधक आल्याने वाहन चालकाने वाहनाची गती कमी केली. मात्र मागील येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज न आल्याने ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाने समोरील वाहनास धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचं नुकसान झालं आहे. या अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नसल्यानं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. तर दुसरीकडे शरद पवार देखील सुखरूप असल्याची माहिती समोर येते. तर अशा प्रकारे आज शरद पवार यांचा हा अपघात होता होता टळलेला आहे. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.